हाँ नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याकरता घरगुती आपण जे रोपवाटिका बनवतो त्याच्याकरता मी एक नवीन नाही म्हणता येईल त्याला, परंतु झिरो बजेटमध्ये म्हणजे बिना खर्चाचा आपण घरच्या घरी वेलासाठी कसा मंडप आपण बनवू शकतो, जेणेकरून आपल्या झाडांचे फळं खराब होतील नाही, पायदळी येतील नाही, जास्ती फळं येतील आणि सुरक्षा यांना भेटणार, याच्याकरता आम्ही काय केलेलं आहे की हे पहा, इथं पहा आपण दाखवत आहे मी, इथं माझा शेरण्यांचा वेल लावलेला आहे, हा बघा हा शेरण्याचा वेल आहे आणि या शेरण्यांच्या वेलाला शेरण्या आपण पाहत असेल की वावरामध्ये शेरण्या येत असतात, त्या शेरण्या औषधी गुणयुक्त आहेत आणि याला आपण आल्यानंतर शेरण्या घ्यायच्या आणि त्याला एका ते चार भाग करून पहिले त्याला सुकून घ्यायचा आहे, सुकून घेतल्यानंतर पूर्ण सुकले की नंतर ताक आणि सेंद्रिय मीठ किंवा काळं मीठ हे मिश्रण करून सुकल्यानंतर त्याला परत त्या ताकामध्ये आपल्याला रातभर भिजवायचे आहेत आणि रातभर भिजवल्याच्यानंतर परत त्याला आपल्याला सुकवायचे आहेत आणि सुकल्यानंतर त्याची जशी आपण पूर्वीकाळी आपण जुने लोक उसरी म्हणून करतो ती वांग्याची उसरी त्या पद्धतीची याची शेरण्यापासून उसरी बनते आणि हे जेवणामध्ये आपल्याला लज्जतदार एक टेस्ट म्हणून आपण रेसिपी याची बनवू शकतो। तर याचा जो मंडप बनवायचा आहे तो अशा जुन्या काळ्या घ्यायच्या आहेत, बघा या जुन्या काळ्या घ्यायच्या आहेत, अशा लिंबाच्या काळ्या म्हणा कशाच्या बी काळ्या अशा आणायच्या, अशा छोट्या छोट्या काळ्या तोळायच्या आणि ह्या काळ्या तोडून अशा पद्धतीचा हा मंडप बनवायचा, बघा आणि या मंडपाला अशा एक जुनी पुराणी साळी घ्यायची, त्या साळ्याच्या म्हणजे दोरीचा सुद्धा आपण खर्च टाळू शकतो, तर जुनी साळी घ्यायची, त्या साळीच्या अशा लंबे लंबे दोऱ्या कापून या पद्धतीनं असा मंडप बनवायचा आणि त्याच्यावर बघा हे असा वेल चढतो, बा हा कसा वेल चढला याच्यावर, म्हणजे याला सुरक्षा भेटीन आणि मातीपासून फळं सरतीन असे काकडीचे सुद्धा इतर तुम्ही कारल्याचे सुद्धा आपण बनवू शकतो, अशा पद्धतीनं आपण केल्यास याचा आपण भरपूर फायदा घेऊ शकतो आणि याच्यापासून जे औषधी गुण आहेत आपल्या पोटामध्ये जंत असतात, गॅसेस, हायड्रोसील अशा विविध याच्यावर आणि तापीसाठी सुद्धा ही शेरणे फार उत्तम आहे। तर माझा नंबर नोट करा 9834985008, या पद्धतीची आम्ही वनऔषधी टाकत असतो, माझ्या चॅनलचं नाव आहे डॉक्टर OW वाडेकर, हे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर तुम्हाला अशाच मी वनस्पत्या टाकत राहीन, धन्यवाद।